नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीमध्ये आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवतो आहे. एक वाटी मसूर मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून 1-2 ते 3 तासापूर्वी याला पाण्यात भिजत घातला होता. मसूर चांगला धुवून घ्यायचा आहे. याला भरपूर सारी पावडर लावलेली असते. आता पहा, मसूर चांगला भिजलेला आहे. आपण कुकरला याला शिजून घेऊया. तर मी छोटा कुकर घेतला आहे. यामध्ये मसूर आणि त्यासोबत ते पाणी पण घातलेलं आहे. आणखीन थोडंसं पाणी घालूया. मसूर आपल्याला एकदम मऊसूत शिजून घ्यायचा आहे. हळद घातली 1/2 छोटा चमचा. हवं तर तुम्ही या स्टेजला मीठ पण घालू शकता, परंतु मी नंतर घालणार आहे. कुकरच्या आता आपण 2-3 शिट्ट्या करून घेऊया. 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेत, 2 कांदे बारीक कापून घेतलेत, 1 कांडी लसूण आणि अद्रक कुटून घेतलंय. 1 चमचा अद्रक आहे कुटलेलं. त्यानंतर मीठ घेतलंय चवीनुसार. गरम मसाला घेतला 1 छोटा चमचा. धणा पावडर घेतली 1 छोटा चमचा. हळद घेतली. हळद अगदी कमी घ्यायची आहे, 3-4 चिमूट. आणि लाल मिरची पावडर घेतली 1 मोठा चमचा. जिरं मोहरी घेतली 1/2 छोटा चमचा. हिरवी कोथिंबीर, तेल आणि तडक्याकरता हिंग घेतला 2-3 चिमूट. लाल वाळलेल्या मिरच्या 2 घेतल्यात आणि जिरं मोहरी घेतली 1 छोटा चमचा एकत्रित. या जकास व्हिडिओला लाईक तो बनता आहे ना, तर मग व्हिडिओ खालील बटन दाबून लगेचच लाईक करा ना. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. तर मी पॅन गरम करून घेतला आहे. आपण ढाबा स्टाईल मसूर बनवतो आहे, परंतु जास्त ऑइली नाही बनवणार, कारण ढाबा स्टाईल मसूर हा खूप ऑइली असतो. ढाब्यावरती खूप ऑइल वापरल्या जातं, तर आपण कमी ऑइली बनवतो आहे. 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये मी जिरं मोहरी घातली आणि 1 तेजपत्ता, त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, तो घातला आहे. तेजपत्त्यामुळं आपल्या या अख्ख्या मसूरला खूप छान टेस्ट येते. आता लसूण आणि अद्रक घातले बारीक कुटलेलं. हवं तर तुम्ही लसूण अद्रक पेस्ट पण घालू शकता. लसूण अद्रक आपल्याला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर पहा, आपलं लसूण अद्रक चांगलं परतलंय. आता कांदा घालूया. कांदा पण आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत 1-2-3 मिनिट परतून घ्यायचा आहे. आता आपण टोमॅटो घालूया. तर कांदा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. एकदम मऊसूत शिजला पाहिजे कांदा आणि टोमॅटो. जर व्यवस्थित शिजला आपला कांदा टोमॅटो, तरच आपली भाजी मिळून येते, घट्ट बनते. लो गॅसवरती आता मी झाकण ठेवून याला शिजून घेते. तर पहा, 1-2-3 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. आणखीन काही आपला टोमॅटो कांदा एकदम मऊसूत नाही शिजलेला, हलवून घेतलंय. आता आपण यामध्ये सर्व मसाले आणि मीठ घालूया. तर मीठ घातल्यामुळं आपला कांदा आणि टोमॅटोला पाणी सुटतं आणि मिठामुळं अतिशय मऊसूत कांदा आणि टोमॅटो शिजल्या जातो. हवं तर तुम्ही या स्टेजला थोडंसं पाणी पण यामध्ये घालू शकता, परंतु मी नाही घातलेलं पाणी. झाकण ठेवून लो गॅसवर 1-2-3 मिनिट याला शिजून घेणार आहे. तर पहा, आता 3 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. याला एकदा हलवून घेऊया. आणि असं पळीनं आपल्याला टोमॅटो व कांदा असा दाबून घ्यायचा आहे, स्मॅश करून घ्यायचा आहे. म्हणजे खूप एकसारखा होतो. आणि असा आपण याला दाबून घेतल्यामुळं आपली भाजी पण मिळून येते. तर पहा, आता टोमॅटो कांदा एकदम असा एकजीव झालेला आहे. आता आपण यामध्ये थोडी हिरवी कोथिंबीर घालूया आणि थोडी नंतर भाजीमध्ये घालण्याकरता शिल्लक ठेवूया. पुन्हा मी याला आता हलवून घेतलेला आहे. खूप छान सुगंध पण येतो आहे याचा, पहा. तर इतकाच मऊसूत कांदा टोमॅटो शिजून घ्यायचा आहे. तोपर्यंत कुकरच्या 3-4 शिट्ट्या झाल्यात. आपला मसूर पण मऊसूत शिजला आहे. दाखवते तुम्हाला, पहा, इतकाच मऊसूत शिजून घ्यायचा आहे. मी आता याला दाबून पण दाखवते. पहा, अगदी याचं पीठ होत आहे, इतका मऊसूत शिजून घेतलेला आहे. आता आपण याला व्यवस्थित हलवून घेतलेला आहे. आता आपल्याला कढईवरलं झाकण काढायचं आहे. इकडे आपला टोमॅटो कांदा पण मऊसूत शिजलेला आहे. तर पहा, किती एकजीव झाला आहे. आता आपण हा मसूर यामध्ये घातलेला आहे. तर भरपूर घट्ट आहे आपला मसूर. तर मी कुकरमध्ये दुसरं पाणी घातलेलं आहे आणि कुकर स्वच्छ आतमध्ये
धुवून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे कढईमध्ये किंवा पॅनमध्ये. आता आपण याला मिक्स करून घेऊया. चांगला याला आपण हालून पण घेतलेला आहे. आता आणखीन थोडंसं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तुम्हाला ही भाजी किती घट्ट किती पातळ हवी त्यानुसार पाणी घालू शकता. आणि मसूरची भाजी थंड झाली की बऱ्यापैकी घट्ट होते, त्यामुळं थोडीशी आपण हिला पातळ बनवून घेऊया. आता राहिलेली ही कोथिंबीर घालूया आणि पुन्हा याला मिक्स करून घेऊया. तर आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी पण पहा किती दाटसर आहे. शिजल्यावर ही आणखीन घट्ट होते. आता गॅस मी कमी केला आहे आणि झाकण ठेवून हिला चांगली उकळी काढून घेऊया. तर पहा आता आपली भाजी छान शिजत आहे. तर एक 2 ते 3 मिनटानंतर मी झाकण काढले, चांगली उकळत आहे आपली भाजी. आता आपण हिला हलवून घेऊया. तर पहा भाजीची कन्सिस्टन्सी एकदम दाटसर झालेली आहे. तर ही भाजी आपण गरमागरम पोळी भाकरी किंवा नानसोबतही तुम्ही खाऊ शकता, रोटीसोबतही खाऊ शकता. खूप सुंदर लागते, टेस्टी लागते आणि अगदी ढाब्यावर मिळतो तसाच ढाबा स्टाईल आपला मसूर तयार झालेला आहे. आता मी याला झाकून ठेवते. आपण याला गावरान तुपाचा तडका देणार आहोत. तर मी 1 चमचा गावरान तूप घेतले तडका पळीत. तर पाहता आपण या मसूरवर तडका घालूया गावरान तुपाचा. तूप चांगलं गरम झाले तर असा तडका दिल्यामुळं आपला मसूर खूप टेस्टी बनतो. तुम्ही नक्की खाऊन पहा, खूप आवडेल तुम्हाला. यामध्ये आता जिरं आणि मोहरी घातली, चांगली तडतडलेली आहे. लाल वाळलेल्या मिरच्या घातल्यात. तर पाहता हा तडका आपण या मसूरवरती घातलेला आहे. तर पहा आपला गरमागरम ढाबा स्टाईल मसूर तयार आहे. तुम्हाला हा अख्खा मसूर कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आता आपण तडका मसूरमध्ये मिक्स करून घेऊया. तर पहा याची कन्सिस्टन्सी पण पहा. आणि थंड झाल्यावर हा आणखीन घट्ट होतो. तर गरमागरम मसूर आपण सर्व करूया. तर पहा तुम्हाला माझा हा मसूर कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.